डीएसकेच्या मालमत्ता लिलावाची नोटीस काढा असे आदेश देण्यात आलेले आहेत. पुणे सत्र न्यायालयाचे सरकार आणि ईडीला हे आदेश देण्यात आलेले आहेत. ईडी सरकारनं डीएसकेच्या जप्त मालमत्तेचा लिलाव करावा असं न्यायालयाने म्हटलंय. तर लिलावातून गुंतवणूकदारांचे पैसे परत करा असे आदेश पुणे सत्र न्यायालयाने आता ईडीला दिलेले आहेत. त्यामुळे आता लवकरच डीएसकेच्या मालमत्ता लिलावाची नोटीस काढण्यात येणार आहे. डीएसकेच्या मालमत्ता लिलावाची नोटीस काढा असे पुणे सत्र न्यायालयाने सरकार आणि ईडीकडे आदेश देण्यात आलेले आहेत. ईडी सरकारने डीएसकेच्या जप्त मालमत्तेचा लिलाव करावा असं देखील सांगण्यात आलंय. आणि या लिलावातून जे काही पैसे येतील ते गुंतवणूकदारांचे जे काही पैसे असतील ते परत करा असं पुणे सत्र न्यायालयाने आदेश दिलेले आहेत. या क्षणाची मोठी बातमी आपण पाहतोय. डीएसके प्रकरण डीएसकेच्या मालमत्ता लिलावाची नोटीस काढा असं पुणे सत्र न्यायालयाचे सरकार आणि ईडीला आदेश देण्यात आले. याबाबत अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सचिन जाधव. सचिन, काय अधिक माहिती? प्राजक्ता ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी खरं तर डीएसके आणि त्यांच्या काही नातेवाईकांवर गुन्हा दाखल झाला होता शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये. आणि त्यानंतर खरं तर आता जवळजवळ काही महिने उलटून गेले. ठेवीदार असतील किंवा काही बँका असतील याची मोठी रक्कम जी आहे ती डीएसकेंकडे आहे. त्यामुळं खरं तर पुण्याच्या सत्र न्यायालयाने खरं तर या त्यांच्या संपत्तीचा जाहीर लिलाव काढा आणि त्याच्या नोटीस जे आहे ते बजावले आहेत. ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी खरं तर डीएसके व त्यांच्या नातेवाईक यांच्या 463 स्थावर आणि जंगम मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत. याचा खऱ्या अर्थानं पाहायचं गेलं तर याच्यात काही वाहनं आहेत, काही इमारती आहेत, काही जागा आहेत, जवळजवळ 13 आलिशान गाड्या आहेत. आणि त्यामुळं या सर्व मालमत्ता ज्या आहेत त्या जाहीर नोटीसचा काढा संपत्तीचा आणि त्या माध्यमातून येणारा पैसा जो आहे तो अगोदर ज्या बँकांचा पैसा स्थगित आहे त्यांना द्यावा आणि त्यानंतर राहिलेला पैसा ठेवीदारांना देण्यात यावा असा कोर्टाचा आदेश आहे. त्यामुळं खरं तर याच्यात कोणाला काही तक्रार असेल तर कोर्टाने 24 तारखेपर्यंत याच्यावर खरं तर युक्तिवाद अजून होणार आहेत. आणि खरं तर याबाबत आता ज्या या मालमत्ता विकल्यानंतर या बँकांना पैसा दिला जाणार आहे त्यातच जे ठेवीदार आहेत त्यांनाही त्यांचा पैसा मिळणार आहे. मात्र ही येणारी रक्कम किती आहे आणि तो पैसा किती ठेवीदारांना मिळणार ते पाहणं खूप महत्वाचं असतं. सचिन, या मालमत्ता लिलावाची नोटीस कधीपर्यंत काढण्यात येणार आहे? प्राजक्ता, खरं तर पाहिलं तर हे प्रकरण बऱ्याच काही महिने झालं आणि या महिन्यानंतर खरं तर आता कोर्टाने आदेश या प्रकारे दिले आहेत की यामध्ये मोठी रक्कम जी आहे ती बँकांची आहे आणि काही ठेवीदारांची आहे. त्यामुळं या संपत्तीच्या माध्यमातूनच्या विक्रीतून जवळपास 1,500 कोटी रुपये जमा होऊ शकतात असा कोर्टाचा अंदाज आहे. आणि त्या पार्श्वभूमीवर खरं तर या नोटिसा ज्या आहेत त्या काढण्याचे आदेश कोर्टाने दिले असतानाच याचे आदेश 15 जानेवारी पर्यंत खरं तर याचे कोणाला देण्याचे आदेश होते. मात्र आता 24 जानेवारी पर्यंत याच्यावर अजून युक्तिवाद होणार आहे आणि त्यानंतर त्यांच्या कोणाला जर याचा आक्षेप असेल तर त्यानंतर ही नोटिसा ज्या आहेत त्या काढण्यात येणार आहेत. नक्कीच सचिन, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी.